संजय शिरसाट पत्रकारांशी मुंबई येथे बोलतात, तर थेट जाऊयात। त्यांना काही महत्व नाही अशी टीका तुमच्यावर केली आणि कॅबिनेटचा विस्तार होणार नाही असं सांगितलं। नाही, आम्हाला काही महत्व नाहीच ना, आम्ही कोणाचे दलाल नसल्यामुळे आम्हाला कोण महत्व देणार? दलालाला आजकाल जास्त महत्व असतं, जे लोक दलाली करतात त्यांना जास्त महत्व असतं, आणि दलालापैकी एक दलाल तो आहे, त्याने कोणती शिवसेना पाहिलेली? आमचं ज्या वयामध्ये आम्हाला खेळायचं होतं, ज्या वयामध्ये आम्हाला पळायचं होतं, त्या टायमाला आम्ही जेलमध्ये असायचो, आम्ही लॉकअपमध्ये असायचो, आम्ही कोर्टामध्ये असायचो, आणि हे एसीमध्ये बसणारे नेते आज नेते झालेले आहेत। म्हणून ह्या दलालांचे दिवस काही दिवसांपुरते आता शिल्लक राहिलेले आहेत, आणि तुम्ही आता येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाहाल हे तुम्हाला दिसण्यासुद्धा नाही। आता त्यांना स्वप्न पडतात ना, ते ठरवणारे ते कोण आहेत? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, त्या टायमाला जो काही निर्णय होईल तो ते घेतील ना, त्यांना विचारतोय कोण? लवकर लवकर होणार बोलले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, कधी पण ते होईल असं वाटतं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर नक्की होईल ना, कधी पण अंदाज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे बघा। आमदार कोणताही आमदार यावर पहिल्यांदा सांगितलं की तो त्याच्या कोणतीही डेट तो देऊ शकत नाही, फक्त अंदाज वर्तवू शकतो। तर यासाठी तुम्ही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे, त्यांच्याकडून तुम्हाला योग्य उत्तर मिळेल। माझं नाव 15 वर्षापासून पहिल्या 4 मध्ये असतं, म्हणून चिंता करू नका। आता मला ते नाव यायची आणि ऐकायची पाहिजेची सवय झालेली आहे। जोशी साहेबांना न्याय मिळाला, शिवसेना प्रमुख असताना न्याय मिळाला, परंतु काही एक वेळ अशी आली होती की जोशी साहेबांना शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये जेव्हा त्या मेळाव्यामधून त्यांना बाहेर जायचा वेळ आला, तर तो प्रसंग मी माझ्या डोळ्याने पाहिला आणि तो आजही मला आठवतो की सर जे शिवसेना प्रमुखाच्या बाजूला बसत होते, पण शिवसेना प्रमुख यायच्या अगोदर त्यांना तिथून जावं लागलं, तो दुर्दैवी प्रसंगसुद्धा मी पाहिलेला आहे। परंतु सर खचले नाहीत, कधी डगमगले नाही आणि खंबीरपणे आपले उभे राहिले। शाखेमध्ये बसणारा मुख्यमंत्री असताना सुद्धा दादरच्या शाखेमध्ये ते दर बुधवारी बसायचे, त्यांचं ठरलेलं असायचं। आणि मग असा एक नियमाला पक्का, वेळेला पक्का, जर कुठं कार्यक्रम जर दिला तर 1 मिनिटंसुद्धा ते उशीर जात नव्हतं। कोणी असो का नसो, मी माझ्या वेळेवर आलो आणि मी माझ्या वेळेवर जाणार हे सगळं पाळणारा हा नेता आहे। म्हणून त्या नेत्यांबद्दल अनेक लोकांचे जीवन त्यांनी सुद्धा घडवलेत, त्यांचा एक प्रभाव शिवसेना प्रमुखावर होता। आम्ही त्यांना म्हणायचं, सर काव तुमच्याकडे कोणता लिंबू आहे? तुम्ही गेले का शिवसेना प्रमुख कोण जे पाहिजे ते ओढून घेता? आणि असे अनेक प्रसंग माझ्याकडे त्यांचे आहेत, परंतु शिवसेना प्रमुखात त्यांनी जे सांगितलं ते शिवसेना प्रमुख ऐकायचे आणि त्याच्यावर त्याला मान्यता सुद्धा द्यायची। सर जयंत पाटील यांची ईडी आहे, ईडी कंप्लेंट, ईडीची कंप्लेंट जयंत पाटील, त्यांना सगळ्यांनी फोन केले, मित्रपक्षांनी त्यांना फोन केले, पण अजित पवार यांचा त्यांना फोन केला नाही। आघाडी बिघाडी असं वाटतं आणि जागा वाटपाचा तिरा अजूनही सुटत नाही। 25 ज्या शिल्लक जागा त्याच्यावरती चर्चा व्हायला चालू, अजित दादांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, त्यांनी सांगितलं की ज्यांच्या चौकशा होतात त्यांना मी कधी फोन करत नाही, आणि म्हणून कदाचित त्यांनी फोन केला नसावं, किंवा त्यांचं आणि त्यांचं जास्त प्रेम असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी फोन केला नसावं असंही होऊ शकतं। परंतु एक लक्षात घ्या, आघाडी ही टिकणार नाही, मी वारंवार तुम्हाला सांगतोय, आघाडीमध्ये कधी जागा वाटपामध्ये एकमत होणार नाही। आणि त्याची आता सुरुवात आज काँग्रेसने जी काही बैठक घेतलेली तर आपल्याला अकेला कसं लढता येईल? गिरीश शिरसाट मनोहर जोशी साहेब आहे, त्यांची प्रकृती अस्तव्यस्त आहे, सगळे नेते दूर जाणार अशी माहिती मिळते। तुम्ही पण जुने 40 वर्षापासून शिवसेनेमध्ये आहात, काय त्यांच्या काम करायची पद्धत होती किंवा तुम्ही स्वतः जाणार आहात? शिवसेनेचे नेते ज्येष्ठ नेते जोशी साहेब आज त्यांचं मी जी बातमी ऐकली की ते ऍडमिट आहे, त्यांच्याबरोबर आम्ही 38 ते 39 वर्ष काम केलेले। विरोधी पक्षनेते असताना जेव्हा महाराष्ट्राचा दौरा व्हायचा त्यावेळेला सुद्धा मनोहर जोशी साहेबांबरोबर मला जाण्याचा अनेक वेळा योग आला। शिवसेना प्रमुखांचे राईट हँड ज्याला समजले जातो ते असे ते मनोहर जोशी, लोकसभेचे अध्यक्ष असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, त्या पदाला त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला होता। शिवसेना जी काही वाढली किंवा शिवसेनेचा विस्तार जो झाला
तो मनोहर जोशी साहेब लोकसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर आणि शिवसेनेचा एखादा नेता इतका प्रखरपणे बोलू शकतो, इतका सॉफ्ट पण बोलू शकतो आणि आपली भूमिका लोकांना पटवून देऊ शकतो, असा एक वेळ आला होता की मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमधून जेव्हा त्यांना निवडणूक लढवायची होती तर सर्व पक्षांनी आग्रह केला होता की सर तुम्ही पक्षाचं नाव नका घेऊ, अपक्ष लढा, आम्ही सर्वजण तुम्हाला बिनविरोध निवडून देतो. परंतु मनोहर जोशी साहेबांनी त्यावेळेला त्यांना नकार दिला. त्यांनी सांगितलं शिवसेना प्रमुखामुळे मी आज या पदाला येऊन बसलो, मी शिवसेना प्रमुखाचा आदेश डावलू शकत नाही. आणि त्यांनी ती लोकसभेची निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. एक नेता म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वीकडेच विरोधाचे विरोधकसुद्धा मुख्यमंत्री असताना विरोधकसुद्धा सरांसमोर काय बोलावं हा त्यांच्यासमोर पेच असायचा. इतका चांगला नेता आज आजारी आहे. आम्ही तर ईश्वरांना प्रार्थना करू की त्यांना स्वस्थ आणि निरोगी आयुष्य दे. चांगला नेता या महाराष्ट्राला जे लाभलेत त्यापैकी एक मनोहर जोशी आहे. मंत्रिमंडळ विस्तार होतोय, लवकर लवकर होणार असं बोलले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, कधीपर्यंत होईल असं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर नक्की होईल ना, कधीपर्यंत अंदाज? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बघा, आमदार कोणते कोणताही आमदार यावर पहिल्यांदा सांगितलं की तो त्याच्या कोणतीही डेट तो देऊ शकत नाही, फक्त अंदाज वर्तवू शकतो. तर यासाठी तुम्ही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे, त्यांच्याकडून तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. अहो माझं नाव 15 वर्षापासून पहिल्या 4 मध्ये असतं, म्हणून चिंता करू नका. आता मला ते नाव यायची आणि ऐकायची पाहिजे सवय झालेली.